हुंडा म्हणून 10 लाख रुपये न मिळाल्याने लग्नाला 3 महिने उलटूनही पतीने अजून स्पर्श केला नसल्याचं या महिलेनं सांगितलंय. लग्नाच्या 3 महिन्यानंतरही पतीने तिला स्पर्श केलेला नव्हता. तिने प्रयत्न केला असता तो सारखा लांब पडायचा. लग्नात 10 लाख रुपये हुंडा दिला नसल्याने त्याने शरीर संबंध प्रस्थापित केले नाही. पीडितेचं म्हणणं आहे की तिचा विवाह 6 फेब्रुवारी 2023 रोजी एका तरुणाशी झाला होता. त्याच्या नातेवाईकांच्या क्षमतेनुसार 20 लाख रुपये खर्च केले होते. यामध्ये 15 लाखांचं दागिनेही हुंडा म्हणून देण्यात आले होते. पण पतीने लग्नानंतर नववधूला स्पर्शही केला नाही. तसेच लग्नाच्या 3 महिन्यानंतरही पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नाही. 29 मार्च रोजी तिने सासूला या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. मात्र सासूने देखील याकडे लक्ष दिलं नाही. काही दिवसांनी पीडित मुलगी पिलीभीत येथील तिच्या घरी आली असता तिने संपूर्ण हा प्रकरण आईला सांगितला. त्यानंतर 22 एप्रिल रोजी पीडितेचा पती तिला घेण्यासाठी पिलीभीत येथे आला असता तिच्या आईने जावयाला याबाबत जाब विचारला. तसेच काही आजार असेल तर सांगा, आपण उपचार करू असं म्हणाल्या. यावर नवरा म्हणाला, 10 लाख रुपये द्या, मग आम्ही हनीमूनला जाऊ. यावर कुटुंबियांनी 5 लाख रुपये दिले आणि दोघेही हनीमूनला नैनितालला गेले. वधूने सांगितले की ती तिच्या पतीसोबत एकाच खोलीत राहिली. मात्र पतीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. उरलेले 5 लाख रुपये घेऊन ये आणि पैसे न दिल्यास हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. 13 मे रोजी पीडित महिला पतीच्या घरातून माहेरी आली आणि तिने हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर पीडितेने पिलीभीत पोलीस ठाण्यात सासू आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.